पक्ष प्रमुख माननीय राष्ट्रपति पदाबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे हे आता स्पष्ट आहे। त्याने जी भूमिका घेतलेली आहे ती मांडलेली आहे, ती पक्षाला बंधनकारक आहे। मी एक दुसऱ्या विषयाकडे आता येतोय। काल सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं जी याचिका दाखल करण्यात आली होती, 39 आमदार जे वेगळे गेले आहेत, त्यांनी वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्यासंदर्भात ही याचिका होती, बरोबर आहे। त्यानंतर जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला त्याच्यावरती काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय की त्या संबंधित गटाला दिलासा दिलेला आहे किंवा त्यांची भूमिका मान्य केलेली आहे, हा पूर्णपणे संभ्रम। उलट सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रामण्णा यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा विषय अत्यंत गंभीर आहे, राज्य घटनेतील घडामोडींशी हा संबंधित आहे। आणि जेव्हा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा जस्टिस रामण्णा यांनी सांगितलं की तुम्ही आता याच्यात आर्ग्युमेंट करू नका, आम्हाला हे ऐकायचं आहे, त्यासाठी आम्ही वेगळं घटनापीठ स्थापन करू आणि आम्ही ऐकू, तोपर्यंत परिस्थिती जैसे थे स्टेटस को मेंटेन करायला सांगितलेला आहे। अत्यंत महत्वाचा निर्णय, विधानसभा अध्यक्षांना कोणतीही कारवाई करता येणार नाही, ऍक्शन घेता येणार नाही, निर्णय घेता येणार नाही, या संदर्भात तोपर्यंत सुनावणी सुरू होत नाही आणि संपत नाही, त्याच्यामुळे हे दिलासा हा शब्द चुकीचा आहे। आज शिवसेनेच्या वतीनं जनरल सेक्रेटरी महासचिव सुभाष देसाई यांनी राज्यपालांना एक पत्र दिलेलं आहे, ते अत्यंत महत्वाचं आहे। राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाने जे काल जी भूमिका घेतली त्या संदर्भात अवगत केलेलं आहे की अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे आणि त्याच्यात सुनावणी व्हायची आहे आणि सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र घटनापीठापुढे ही सुनावणी घेईल, तोपर्यंत हे सरकार आणि मुख्यमंत्रीपद हे बेकायदेशीर आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये राज्यपालांनी कोणत्याही मंत्र्यांना शपथ देऊ नये आणि या सरकारला कोणतेही अधिकार देऊ नये, फार तरी सरकार काळजीवाहू असेल तोपर्यंत, आणि कोणतेही लाभाचं पद कोणती शपथ मंत्र्यांना देणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयानुसार बेकायदेशीर ठरेल, अशा प्रकारचं शिवसेनेकडून एक सविस्तर निवेदन आणि भूमिका महाराष्ट्राच्या राज्यपालांना आज देण्यात आलेलं आहे। आणि राज्यपालांना आम्ही विनंती केलेली आहे की कोणतंही घटनाबाह्य कृत्य यापुढे राजभवनातून होणार नाही किंवा आपल्या माध्यमातून होणार नाही, याची ग्वाही महाराष्ट्राला आहे। जे झालं ते झालं, पण शेवटी ही कायद्याची लढाई आहे आणि ती चालू राहील। म्हणून हे सरकार बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्रीपदी घेतलेली शपथ बेकायदेशीर आहे आणि मंत्रिमंडळ जे लटकून पडलेलं आहे ते त्याचमुळे अजून मंत्रिमंडळाचा विस्तार हे करू शकत नाही। जर मंत्र्यांनी शपथ घेतली तर ते घटनेचा द्रोह ठरेल, एक घटनावृत्ती ठरेल, अशा प्रकारचं आज एक निवेदन राज्यपालांना शिवसेनेकडून दिलेलं आहे, ते अत्यंत महत्वाचं। पण ज्यावेळेस पहिली सुनावणी झाली त्यावेळेसही सर्वोच्च न्यायालयानं स्टेटस को मेंटेन केला होता, त्यानंतरही नवं सरकार स्थापन झालं, शपथविधी झाला, जर आता तुम्ही असं म्हणतात की पुन्हा एकदा स्टेटस, काल सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशाने हस्तक्षेप केलेला लक्षात, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस रामण्णा यांनी हस्तक्षेप करून या संदर्भातली संपूर्ण सुनावणी आता त्या स्वतंत्र खंडपीठापुढे होईल, तोपर्यंत कोणतीही ॲक्शन विधानसभेचे अध्यक्ष असतील किंवा राज्यातील इतर काही घटनात्मक पदावरील व्यक्ती असतील, असं मी मानतो, पीठासीन अधिकारी असतील, त्यांनी करायची नाही, या स्पष्ट सूचना आहेत। आणि मला असं वाटतं आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे आणि भविष्यामध्ये जो सुनावणी सुरू होईल तेव्हा सत्य
कायदा नियम समोर येते। धन्यवाद। देखिए कल देश के सुप्रीम कोर्ट में शिवसेना के तरफ से जो पिटीशन था 39 जो एमएलए है उनके डिस्क्वालिफिकेशन के बारे में, उसके ऊपर जो बात सरकार की तरफ से रखी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता जी ने, हमारी तरफ से भी बात रखी गई कपिल सिब्बल जी ने, सुनने के बाद चीफ जस्टिस ऑफ इंडिया रामन्ना साहब ने ये बताया कि अब ये बंद करिए सब, जो स्टेटस को है मेंटेन करिए, इस बारे में जो आदेश है विधानसभा स्पीकर को दिया गया है कि आप कुछ नहीं कोई एक्शन लेगा और एक स्वतंत्र बेंच खंडपीठ की स्थापना होगी। ये बहुत पेचीदा मामला है, उसमें भारतीय राज्य घटना के बहुत से मामले सामने आ जाएंगे, 10th शेड्यूल के मामले सामने आ जाएंगे, तो बात स्वतंत्र तरह से सुनी जाएगी और बाद में निर्णय होगा, तब तक कोई एक्शन न हो। उसके बाद आज शिवसेना की तरफ से हमारे शिवसेना के महासचिव सुभाष देसाई जी ने राज्यपाल को अवगत किया है एक पत्र देकर कि ये पूरी सरकार गैरकानूनी है, घटना विरोधी है, नियमबाह्य है, तो इस सरकार को चाहे मुख्यमंत्री हो या चाहे सरकार हो काम करने का कोई अधिकार नहीं है। अगर ये सरकार में कुछ मंत्री आते हैं और शपथ लेते हैं, 39 जो एमएलए है उसके बारे में बोल रहा हूँ, तो वो भी गैरकानूनी होगा और घटना के साथ छेड़छाड़ होगी, तो हमने कहा कि आप ये घटना के साथ इस प्रकार की छेड़छाड़ मत होने दीजिए। जो भी लोग हैं जो रेम्यूनरेटिव पोस्ट है उसके बारे में हमने ये पत्र दिया। धन्यवाद। राहुल साहब एक और सवाल है, खबरें आई है कि राजनाथ सिंह साहब ने फोन किया था उद्धव ठाकरे जी को राष्ट्रपति चुनाव को लेकर, उसमें उन्होंने धार्मिक तंज जो है वो बात करते हुए कहा, जिसमें उन्होंने कहा कि सलाम वालेकुम उद्धव साहब, शायद उसने महबूबा मुफ्ती जी को फोन लगाया होगा गलती से। हाँ नहीं राहुल साहब, इस मराठी मध्ये विचारायचं होतं की राष्ट्रपति पदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागण्यासाठी राजनाथ सिंह यांचा फोन आला होता, त्यावेळेस जे काही संभाषण झालं, माझ्याकडे याविषयी माहिती नाहीये, उद्धव माजी आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बरोबर आहे, कदाचित त्यांना महबूबा मुफ्ती याला फोन लावायचा असेल, कारण त्या त्यांच्या सहकारी होत्या, चुकून ऑपरेटरने मातोश्रीवरती फोन लावला। माझ्याकडे माहिती नाही, उद्धवजीने जर सांगितलं असेल तर ते खरं असेल। तर इम्तियाज जलील म्हणतात की औरंगाबादचं नामांतर केलेलं आहे, ते जर मागे घेतलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्यावरच इंटरप्रिट करून पत्र दिले आपण नक्की।